आता घरी नवीन फिश टँक आला आहे, आता जुन्यातला पाणी काढणार आणि मग हा नवीन तिथे सेट करणार. फिश टँक अनबॉक्सिंग. टीव्हीचा आवाज बंद करा ना अप्पा. साइड लाव. हे इथे रबरचे आहे आपल्याकडे. एक थोड़ा न्यूज़पेपर पापा होता ना सोफिया खाली. लाइट लाओ ना रे. फॅन बंद करायला हवा का? थर्माकोल वर ठेवाल का ना मॅट वर ठेवाल? आता माझ्या तिथं लावलं ना. प्रिन्स तू पण हात लाव ना. बापरे यू चलतो. हे कोणत्या मटेरियलचं आहे रे? काच आहे खालची. आता याच्यावर स्टिकर लावतात. काय स्टिकर रे? ब्लॅक. ब्लॅक ब्लॅक का ब्लू का नाही? ब्लॅक मध्ये मासे चांगले दिसतात. ब्लॅक मध्ये बरं मासे उठून दिसतात. ते ब्लू पप्पा बोलतात तसे प्लांट्स चा डिझाईन ना. हा हे मग प्लेन चांगलं दिसेल. इथे काच अशी ना झाली म्हणजे नॉर्मल आहे ना. लोखंडाच्या फ्रेम मध्ये काचचे लोक हे करतात. पहिली बॉडी बनते, बॉडी फिट करतात, मारून सिलिकॉन करतात. म्हणजे काचचे लोक असे मोल्ड करतात ते लोक चायनीज लोक. हालची काच फ्रेम मध्ये बाहेरची. हा बाहेरची मोल्ड करून ती आतमध्ये टेस्टिंग होते ह्या ग्लासला. पुरा बॉक्स आहे ना फ्रेम मध्ये फिट. एरवानासाठी न्यू घर. मी ऍक्च्युली तुम्हाला चार बोललो वांगी. मला वाटलं तू माझा मुलगा आहेपर्यंत सगळं होऊन गेला. तो आला तर येते पूर्ण झिंधाना आले. तिथून त्याचं पोट हे करायला लेट झालं ना. सर तुम्ही कोणता कोर्स केला आता बोलत होता? काय त्या कोर्स बद्दल? आता हे ब्लॅक स्टिकर लावायला पाणी पसरवत. ह्याच्यात व्हॅक्युम नाही राहायला पाहिजे म्हणून एकदम परफेक्शन ने काम चाललंय. इट्स डन. म्हणून अशा सगळ्या गोष्टी चायना मध्येच बनतात. आता हे जे
मीटिंग करते तो अरवान त्यांना ठेवली ना शांती ना काय ना अंडी त्यांची खाईल ना तो सर ब्रीडिंग झाल्यानंतर आहे ना फिमेल असे ना ती एवढी अग्रेसिव्ह होते ना त्याला सोडणार पण नाही ती सर्वांवर अटॅक करेल फिश मध्ये ऍक्चुअली हा म्हणजे सर पण त्यांना वेगळं ठेवावं लागेल ना आपल्याला मी ऐकलं की त्यांना त्रास झाला ते स्वतःच अंडी खाऊन टाकते मग रॉकी हे बघ काय होतं इकडे तिथे राहून रॉकी काय रिएक्शन तुझी आपण चेंज थोडी ना करू शकतो रॉकी सगळं काय चाललंय किती पसार आहे बघ तुला फिश तो पण बोलतो बरोबर इथे फिश 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 बोल फिश बोल फिश किंवा त्याला कळत नाहीये का त्याला पप्पा बघा ना त्याची रिएक्शन बघा ना पप्पा तुला जायचंय फिश आहे तुला याच्यात बसायचंय जाऊन हा फिश आता याच्यातून डिस्कस फिश आहेत ना ते या बकेट मध्ये टाकणार कधी कधी लीक होत आणि कधी कधी लीक नाही होत रॉकी तुला करायचंय का हे काम फिश फिश ऑलरेडी अस्वस्थ अशी तो उडी नाही मारत युजली पण तो दचकून उडी मारतो ना सर रॉकी अंजली ताई आली तुला जायचंय फिरायला गो डाऊन गो डाऊन अरे जो फ्रेंड्स आर कॉलिंग आर्यमान इज कॉलिंग यू गो डाऊन तू आता खाली जा रॉकी बाबाय कर तू ते बघ अंजली ताई आली हाय अंजली चल जा आता तुझेकडे काय काम नाहीये गो बाबाय तू हे पण ते सगळं सेट होऊन जाईल येस यू हॅव टू गो लेट्स गो अरे त्याचा श्वास नाही ना होणार पण तो हे पण नाही झाला असं तडफडला पण नाही बिना याचा ऑक्सिजन तुला आम्हाला बाबाय करायचंय रॉकी यू हॅव टू गो तू इकडे डेंजर आहे फिश साठी यू हॅव टू गो दुखत यू हॅव टू गो रॉकी आणि तू येपर्यंत फिश टँकचा मेकवर झाला असेल बिचारा रॉक सॉल्ट एकदा खूप आजारी पडलेला ना याच्या आधीचा अरवाना तू त्या दगडाच्याच पाठी हे झालंय त्याला माहितीये काहीतरी सीन आहे त्याला कळतंय की सगळ्यांना बाहेर काढलंय काहीतरी सीन आहे त्याच्यासोबतचा एक पार्टनर होता तो गेला वाईट अजून एक होता कुठून घेतो का मी बोलून ना पार लावून घेतो पाठवून घेतो मधून तू पकड कुठे ठेवायचं आहे उचलून या पण
थाम दे 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 पूर्ण ओला है रॉकी तू खूप लवकर आला मला तो आता काम संपायचं होतं हां आणि इकडे बसून बघ फिश त्याचं मन इकडेच असेल ना तो फिश टँक कुठे गेला मग इथे फिश टँक साफ केलेलं पाणी दिलं ऑलरेडी ते बघा तुम्हाला बघून तो करतोय कांड तुझा काय बोललो सिटी आहे ना यू हॅव टू सिट हियर हां यू वॉच इट फ्रॉम हियर हियर यू सिट हियर अँड फ्रॉम हियर वॉच नो मूव्ह तू इथून उतरू शकत नाही इकडे सगळे फिश सेफ आहेत तू तिकडे जोपर्यंत बसशील ना तोपर्यंत सगळे फिश सेफ आहेत हे बघ रॉकी हे बघ रॉकी हे बघ तुझे कारनामे बघ ते बघ रॉकी न्यू फिश टँक वाव रॉकी मल्टी कलर एकदम हा याच्यात मस्त वाटेल ते बघ रॉकी साफसफाई करतोय बापरे सच अ गुड बॉय रॉकी गुड जॉब बरोबर माणसांना ते अर्थिंग नाही भेटत ना आपण उभं राहू तबला करण लागणार रॉकी थकलाय आणि आता इकडे एवढा पसारा आहे सगळं साफ करायचं हे बघ ते बघ किती छान क्लिअर HD मध्ये दिसतात ते मासे हे देव फिश बघ हात लावायला दे म्हणजे तो घाबरेल त्याला काय फरकच नाही पडत घाबरत पण नाही तो घाबरत पण नाहीये काउंट कर रॉकी 1 2 तू बोल फिश आहे आपले फिश आहे किती कलरफुल दिसतं तेव्हा असं एकदा HD 4K मध्ये असं बघतो ना आपण युट्यूबवर व्हिडिओ तसं वाटतो हा एकदम आणि ब्लॅक मुळे अजून चांगलं वाटतंय रे बघा नाहीतर याने काय केलं असेल याचा हात लावायचा हात लावा ना तो ऍक्च्युअली खाय घेईल आणि खाईल खायला बघतो तू बाबा डेंजर माणूस त्याला भीती पण नाही वाटत त्या माणसाची नाही वाटत तसली वाव रॉकी
हॅलो बर वन आला चमकतो आहे ऍक्च्युली किती आता थोडा ब्ल्यू दिसतोय ना कलर ब्लू टेल एरवान आहे बोलू ना ब्ल्यू कलर ए हा कलर असं किती उठून दिसतो आता खाली या सगळ्यांची मीटिंग चालली आहे आणि यावरती मस्त फिरतो एरवान काढू रॉकी जागा पुसतोय कामसू मुलगा एकदम सगळा रायता फिल्डवर आता तो जागा पुसतोय फिश त्याला उचलून ठेवू नका तिकडे तर तो नेहमी बसेल आणि ते फ्लॅप उकडेल वरून यांनी एवढं छान हे सेटअप करून दिलंय तुमचं नाव काय आणि बिझनेसचं नाव काय दोन्ही सांगा ओके ओके जगदीश सर खूप छान म्हणलं तुम्ही आणि तुमचं नाव दिगंबर सर तुम्ही पण खूप छान एकदम सेट केलंय एकदम बघून तर असं वाटतं HD 4K मध्ये बघतोय फिश टँक दोघांना खूप खूप धन्यवाद थँक्यू